In the last lecture, we completed 5.1. Now, let's see. Next bit is there. Section formula. Okay? Section formula madhe apan dhon formula learn karnar ahot. One is the section formula for internal division and section formula for external division. Now, let's see. The theorem number 5 is here. Actually, char theorem apan previous class, previous lecture madhe. ऑलरेडी बघितलेले आहेत आणि हा 5 नंबरचा थ्योरम आहे 5 आणि 6 नंबर टुडेज लेक्चर मध्ये आपण प्रूव करणार आहोत बोथ थ्योरम्स आर व्हेरी इंपॉर्टेंट हे थ्योरम दोन्ही 3 मार्क्सला विचारले जातात बोर्ड एग्जामला नाउ फर्स्ट सी द स्टेटमेंट ऑफ दिस थ्योरम इज हियर लेट ए इन ब्रैकेट ए बार एंड बी इन ब्रैकेट बी बार बी एनी टू पॉइंट्स इन दिस स्पेस एंड आर इन ब्रैकेट आर बार बी अ पॉइंट ऑन द line segment AB dividing it internally in the ratio MS to M. Suppose we have to consider these two points are given to us A and B. This is the line segment AB. Okay, now consider any other point is here R and this R point divides this segment AB internally in the ratio. म्हणजे हा जो R point आहे या segmentला internally म्हणजे याच्या दरम्यान आहे हा इंटरनली डिवाइड करतो हियर वी टेक द पॉइंट आर एंड वी ऑल नोन एज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए इज ए बार पॉइंट आर इज आर बार पॉइंट बी इज बी बार नाउ टेक अ ओरिजिन इन दिस फिगर ओके सो हियर वी कंसीडर द पॉइंट ओ ओके नाउ जॉइन द पॉइंट ओ ए ओ बी एंड ओ आर Okay, so with reference of the origin, we know that position vector of point A is OA bar, it is denoted as a A bar. Position vector of point R is OR bar, it is denoted as R bar. Position vector of point B is OB bar and it is denoted as a B bar. And we have to give this point R divided AB in the ratio M as to M means AR is a proportional to the M and RB is a proportional to M. हा जो रेशो आहे हा आपल्याला दिलेला आहे म्हणजे लक्षात ठेवा AR हा नेहमी M ला प्रपोर्शन आहे आणि या रेशो मध्ये RB इज अ प्रपोर्शनल टू काय आहे M आहे सो फर्स्ट ऑफ ऑल वी राइट द गिवन इन्फॉर्मेशन इज हियर लेट R इन ब्रैकेट R बार Be a point. Be a point on the line segment AB. हा जो पॉइंट आर आपण घेतलेला आहे तो ए बी ही सेगमेंट आहे याच्या दरम्यान आहे लाईक दिस ए डॅश आर डॅश बी अँड दीज थ्री पॉइंट्स आर कोलिनियर हे जे पॉइंट आहेत ए बी वरती सेगमेंट वरती आर पॉइंट काय होते म्हणजे हे तीन पॉइंट तुमचे कसे आहेत तर कोलिनियर आहे अँड डायरेक्शन ऑफ दीज टू वेक्टर्स ए आर अँड आर बी आर इन सेम डायरेक्शन हे जे दोन वेक्टर आहेत ए आर ची डायरेक्शन आहे from A to R. RB ची direction आहे from R to B. Means these two vectors are in the same direction. And given information मध्ये आपल्याला AR S to RB. This ratio is given to us M S to M. Okay? Now, we take this ratio is AR divided by RB is equal to M divided by M. Okay? Now, take a cross multiplication of this relation is N A R is equal to M R B. Okay, now in terms of a vector, we take M A R bar is equal to M R B bar as A R bar is proportional to M, R B bar is proportional to M. But these two vectors are here we have to give equal vector. आता हे स्केलर मल्टिपल जरी वेक्टर असले तरी हे दोन वेक्टर कसे आहेत तर इक्वल आहेत
By definition of equal vectors जर बघितलं तर vector त्याच वे equal असतात ज्यावे त्यांची direction and magnitude कशी असणार आहे same. This we write here as m sorry n a r bar and m have same magnitude and direction. These two vectors have same magnitude and direction. So we write this ratio is n a r bar is equal to we write m r bar. Okay, so see our proof is here. We have to give here the ratio is given to us and then या ठिकाणी एक रिझल्ट साइन सर लिहिलेला आहे आपल्याला देन आर बार वी कैन राइट हियर एम बी बार प्लस एन ए बार डिवाइडेड बाय एम प्लस एन. ओके या ठिकाणी बघा आर बार आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे म्हणजे जे प्रूफ आहे या थेरमचं ते पोझिशन वेक्टर मध्ये आहे. मींस आर बार ए बार बी बार दिस थ्री आर दी पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए बी एंड आर. आता प्रूफ आपल्याला पोझिशन वेक्टर मध्ये काय प्रूव करायचा आहे त्यामुळे हा जो वेक्टर आहे ए आर आणि आर हे दोन्ही वेक्टर आपल्याला पोझिशन वेक्टर मध्ये डिटरमाइन करावे लागते. आता प्रीवियस लेक्चर मध्ये ऑलरेडी आपण बघितलेला आहे एखादा वेक्टर जर दोन पॉइंट मधून पास होत असेल लाइक दिस ए बी वन तर हा आपण रिप्रेझेंट करतो टर्मिनलचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियलचा पोझिशन वेक्टर. हा रिझल्ट जर या ठिकाणी अप्लाय केला तर वी राईट हियर एन इन ब्रैकेट आर बार माइनस ए आर बार ए आर बार गेट आर बार माइनस ए बार इज इक्वल टू एम इन ब्रैकेट आर बी बार. वी राइट पोजिशन वेक्टर ऑफ टर्मिनल पॉइंट माइनस पोजिशन वेक्टर ऑफ इनिशियल पॉइंट इज देयर आर. ओके नाउ सिंप्लीफाई दिस रिलेशन वी राइट हियर एन आर बार माइनस एन ए बार इज इक्वल टू एन बी बार माइनस एन आर बार. ओके आता याच्यामध्ये आर बारच्या ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या आपण लेफ्टला जर ट्रान्सपोर्ट केले वी राईट हियर हियर स्केलर इज दी एम. ओके नाउ राईट हियर एम आर बार हा निगेटिव्ह आहे लेफ्टला आल्यानंतर पॉझिटिव्ह झाला दिस टर्म टेक ॲज इट इज एन आर बार इज इक्वल टू एम ए बार टेक ॲज इट इज मायनस आहे एन ए बार राईटला गेल्यानंतर प्लस एन बी बार झाला. Then take a common factor of these two term is r bar in bracket we write m plus n r bar is equal to get m b bar plus sorry here take a common factor is here we write n a bar so पुन्हा आपण b bar घेतलेलं होतं या ठिकाणी आहे a bar so we write here m b bar प्लस एन बी बार. नाव आपल्याला आर बार रिप्रेझेंट करायचा आहे पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट आर सो वी राईट हियर आर बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार डिवाइडेड बाय एम प्लस एन. दिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट आर वी कॅन एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ ए बार एंड बी बार. आता लक्षात ठेवा याच्यामध्ये या थिअरममध्ये हा जो थेरम आहे इम्पॉर्टंट आहे 3 मार्क्सला विचारला गेलेला थेरम आहे. आपल्याला ए आणि बी हे दोन पॉईंट दिलेले आहेत दॅन आफ्टर ही जी सेगमेंट आहे ए बी या पॉईंटमधून पास होणारी एक सेगमेंट आपण ड्रॉ केलेली आहे ए बी या सेगमेंट ए बीला आर हा पॉईंटचा काय करतो इंटरनली डिवाइड करतो म्हणजे ए बीच्या दरम्यान आहे आर हा पॉईंट म्हणजेच तो असा असेल ए आर आणि बी इंटरनली डिवाइड करतोय दॅन आफ्टर हा ज्या रेशोमध्ये डिवाइड करतो तो रेशो आपल्याला दिलेला आहे एम एस टू एन अँड दॅन युझिंग दिस इन्फॉर्मेशन टू प्रूव्ह दॅट आर बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार डिवाइड बाय एम प्लस एन. हा रिझल्ट आपल्याला जो काय आहे तो पोझिशन वेक्टरमध्ये टोटली प्रूव्ह करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण एक पॉईंट जो घेतलेला आहे तो लिहिलेला आहे आर बी ओ पॉईंट ऑन दी लाईन सेगमेंट ए दॅन आफ्टर सी ए आर अँड आर बी दीज टू वेक्टर्स आर इन दी सेम डायरेक्शन हे दोन्ही वेक्टर
या बेरीज आहेत त्यामध्ये त्यांची जी डायरेक्शन आहे ती सेम आहे देन आफ्टर दिस रेशियो इज गिवन टू अस एआर एस टू आर बी इज इक्वल टू एम एस टू एम या रेशियोवरून बघा स्केलर मल्टिपल ऑफ अ वेक्टर हे दोन्ही वेक्टर तुमचे कसे आहेत एज ए आर आर इज अ प्रोपोर्शनल टू एम आहे आर बी इज अ प्रोपोर्शनल टू एन आहे म्हणजेच हे दोन्ही वेक्टर जे आहेत ते इक्वल वेक्टर आहेत वेक्टर जर इक्वल असतील तर हॅव सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ओके नाउ वी राइट हियर देन ए आर बार इज इक्वल टू एम आर बी बार देन आफ्टर हा जो रिझल्ट आहे तो आपल्याला पोझिशन वेक्टरमध्ये रिप्रेझेंट करायचा आहे पोझिशन वेक्टरमध्ये रिप्रेझेंट केल्यानंतर वी हॅव टू सिम्प्लिफाय दिस रिझल्ट देन वी गेट दी आर बार इज इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार डिवाइडेड बाय एम प्लस एन आहे सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल रिव्हिजन आता सपोज एक एक्झाम्पल बघूया त्याच्यावरती रिलेटेड आपण वी हॅव टू गिव्ह दी सेगमेंट पी क्यू ही सेगमेंट पी क्यू दिलेली आहे या सेगमेंट पी क्यूला आर जर हा पॉईंट आर डिवाइड करत असेल ॲज अ रेशो फोर ॲज टू थ्री फोर ॲज टू थ्रीमध्ये जर डिवाइड करत असेल तर हाऊ टू रिप्रेझेंट पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट आर आर जो हा पॉईंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर कसा रिप्रेझेंट केला जातो बाय सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन बघा आर बार इज दी पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट आर असतोय वी नो दॅट दी पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट पी इज हिअर टेक पी बार पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट क्यू टेक क्यू बार अँड पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट आर इज आर बार आता नेहमी सेक्शन फॉर्म्युला इंटरनल डिव्हिजन एक्सप्रेसला करताना टेक अ प्रोडक्ट ऑफ दिस टू टर्म या दोघांचा प्रोडक्ट घेतला जातो आणि दॅन आफ्टर टेक अ प्रोडक्ट ऑफ दिस टू टर्म हा प्रोडक्ट काय असतोय बघा फोर क्यू बार प्लस थ्री पी बार होल टर्म डिवाइडेड बाय टेक अ सम ऑफ अ रेशो फोर प्लस थ्री धिस इज द पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट काय असणार आहे आर सो फर्स्ट ऑफ ऑल हा जो थेरम आहे याचा स्क्रीनशॉट प्रूफचं स्क्रीनशॉट घ्या देन आफ्टर वी विल सी द इम्पॉर्टंट नोट रिलेटेड टू दिस प्रूफ समजा हे जे तीन पॉईंट आहेत ते स्पेसमध्ये आहेत थ्री डायमेन्शनलमध्ये आणि जो आर पॉईंट आहे त्या आरचे आपल्याला कोऑर्डिनेट या ठिकाणी आपण पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट आर डिटरमाइन केला होता आता हा जो आर पॉईंट आहे या पॉईंटचे स्पेसमध्ये म्हणजे थ्री डायमेन्शनलमध्ये जर कोऑर्डिनेट डिटरमाइन करायला क्वेश्चन विचारला असेल तर ते कसे डिटरमाइन करायचे हे आपल्याला बघायचं आहे सो लेट्स सी इम्पॉर्टंट नोट इज हियर फर्स्ट नोट इज पहिली नोट या ठिकाणी आपल्याला डिटरमाइन करायची आहे इफ हियर वी कन्सिडर द पॉईंट के ए हा पॉईंट थ्री डायमेन्शनमध्ये आहे म्हणजे तीन नंबर्स इथं रिक्वायर्ड असतात दिस दी थ्री नंबर्स वी कन्सिडर ए वन ए टू ए थ्री ओके अँड टेक बी पॉईंट इज हियर बी वन बी टू अँड बी थ्री दिस इज द पॉईंट ए दिस इज द पॉईंट बी अँड यू विल टेक पॉईंट आर आर टेक हियर आर वन आर टू आर थ्री अँड आर डिवाइड्स डिवाइड्स सेगमेंट ए बी इंटरनली इन द रेशो एम एज टू एन देन वी राइट द पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट आर इज हियर आर वन सो राइट हियर आर आय वन आता या ठिकाणी बघा तीन पॉईंट्स आपण घेतलेले आहेत इन थ्री डायमेन्शनल म्हणजे स्पेसमध्ये आपल्याला या नोटमध्ये जे कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट आर आहेत ते कसे डिटरमाइन केले जातात हे बघायचं आहे सो फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन एक्सप्रेस दी पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट आर या ठिकाणी थ्री पॉईंट्स आहेत आणि त्याचे तीन कोऑर्डिनेट आहेत ए वन एक्स कोऑर्डिनेट बी वन ए टू वाय कोऑर्डिनेट आहे ए थ्री इज दी झेड कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए आहे आता हेच एक्स वाय झेड कोऑर्डिनेट आपल्याला आरचे काढायचे आहे आता हे काढण्यासाठी आर आय बार वी कॅन राईट हियर एम बी आय बार नेहमी ही सेगमेंट आहे ए बी या सेगमेंटला आर पॉईंट काय करतोय डिवाइड करतोय एम
एस टू एम रेशियो होता है तभी आपन हाफ प्रोडक्ट फर्स्ट लेंगे प्लस टेक अ प्रोडक्ट ऑफ दिस टू टर्म डिवाइडेड बाय टेक अ सम ऑफ एम प्लस एन ओके सो राइट हियर एम बी आई बार प्लस एन ए आई बार होल टर्म डिवाइडेड बाय टेक अ सम इज एम प्लस एन यूजिंग दिस position vector to find out the coordinate of point r. So we write here r1. R1 is the x coordinate of point r. आता या ठिकाणी जो I घेतलेला आहे त्या I चे जर व्हॅल्यू आहेत त्या 1 2 आणि काय असणार आहेत तर 3. व्हॅल्यू ऑफ I इज हियर टेक 1 2 आणि 3. फर्स्ट वी हैव टू फाइंड r1. R1 फाइंड करण्यासाठी जो रिझल्ट आपण लिहिलेला आहे याच्यामध्ये आय ची जागा फक्त कशाने रिप्लेस करायची आहे तर 1 2 आणि 3 सो आर 1 गेट एम बी 1 प्लस एम ए 1 डिवाइडेड बाय एम प्लस एन ओके दिस इज द एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट आर नाउ सी द वाई कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट आर इज एम बी 2 प्लस एन ए 2 डिवाइडेड बाय m plus n okay this is the y coordinate of point r now see its head coordinate of point r is r3 how to find r3 r3 we write here m b3 plus n a3 whole term divided by m plus n या ठिकाणी काय करायचं आहे बघा पहिल्यांदा फर्स्ट आपण वी हैव टू फाइंड आउट द पोझिशन वेक्टर ए चा जो पोझिशन वेक्टर आहे तो ए बार असेल ए बार वी गेट ए1 आई कॅप प्लस ए2 झेड कॅप प्लस ए3 कॅप सिमिलरली टू फाइंड आउट बी बार एंड आर हे तीनही वेक्टर पोझिशन वेक्टर जर आपण या फॉर्म्युला मध्ये सबस्टिट्यूट केले तर बघा लेफ्ट अँड राइट हँड साइड दिस टू आर द इक्वल वेक्टर दोन वेक्टर इक्वल आहेत बाय इक्वालिटी जर यूज केली तर आय कॅप जे कॅप आणि के कॅपची कोएफिशियंट आपल्याला काय करायचे आहेत इक्वेट करायचे आय कॅपचा कोएफिशियंट लेफ्ट हँड साईडला असेल आर वन राईट हँड साईडला दिस इज द कोएफिशियंट ऑफ आय कॅप सिमिलरली लेफ्ट हँड साईडला जे कॅपचा कोएफिशियंट आर टू असेल राईट हँड साईडला तोच कोएफिशियंट हा असणार अँड लेफ्ट हँड साईडला के कॅपचा कोएफिशियंट आर थ्री असणार आहे आणि राईट हँड साईडला जो के कॅप आहे त्याचा हा कोएफिशियंट आहे जे बाय इक्वालिटी यूज केल्यानंतर वी गेट दी कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट आर दीज थ्री आर दी एक्स वाय अँड झेड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट आर ओके दिस इज द इम्पॉर्टंट नोट नाउ लेट्स सी द सेकंड नोट इज हियर मिड पॉइंट फॉर्म्युला सेकंड नोट इज देयर midpoint formula midpoint formula आपल्याला using the section formula internal division चा use करून प्रूव करायचा आहे suppose in this formula we consider let r in bracket r bar be the midpoint of segment AB हा जो आर पॉइंट या ठिकाणी आपण कन्सिडर केलेला आहे हा आर पॉइंट मिड पॉइंट आहे सेगमेंट ए बीचा देन हियर वी गेट एम इज इक्वल टू एन बघा या ठिकाणी ही जी सेगमेंट आहे दिस इज द सेगमेंट ए बी या सेगमेंट ए बीला आर हा पॉइंट काय आहे तर मिड पॉइंट आहे हा मिड पॉइंट जर घेतला असेल या ठिकाणी ए आर आणि आर बी हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कसं असणार आहे सेम असणार आहे म्हणजेच हा रेशो जर एम एस टू एन असेल तर एम म्हणजेच काय असणार आहे एन असेल किंवा एन म्हणजेच तुम्ही काय घेऊ शकताय एम घेऊ शकता म्हणजेच एम एस टू एन हे दोघं जर इक्वल असतील तर एम एस टू एन रेशो ए वन एस टू वन हा रेशो तुमचा काय असणार आहे वन एस टू वन कोणत्या कंडिशनला ज्यावेळी आर हा जो पॉइंट आहे तो सेगमेंट ए बीचा काय असला पाहिजे मिड पॉइंट मीन्स इन दॅट केस वी गेट एम इज इक्वल टू एन ॲज वन ॲज टू वन हा जो रेशो आहे एम ॲज टू एन या ठिकाणी घेऊयात आपण एम ॲज टू एन
is equal to negative 1 as to 1. Our ratio 1 as to 1 times R. Now, how to represent the position vector of point R? Representation using the section formula for internal division. That is section formula M and N. I think some 1 and 1. As I put the other, we get here 1 B bar plus 1 A bar whole term divided by 1 plus N. 1. Okay, now simplify this. We get 1 into B bar get B bar, 1 into A bar get A bar. So we write here A bar plus B bar divided by 2. This is the position vector of point R. Ata ya tikani baga b bar plus a bar ahe. But remember one thing is here, vector addition is always commutative. Vector chi addition hi commutative ahe. Tyamule tumhi b bar plus a bar lila kay kiwa a bar plus b bar lila kay, we get the same vector, similar vector. Okay, so in this case we will see the second note is here r bar. R is the midpoint. R has a segment A is a midpoint asle. Tar to midpoint apan in terms of vector madhe represent karto. R bar is equal to A bar plus B bar divided by 2. Similar example baga samja. Ya tikani ha vector likha asle apan. This is the vector PQ bar. Okay? Ya PQ bar. Sir R point midpoint madhe divide karat asle. तर याचे रिप्रेझेंटेशन कसं केलं जात आपल्याला बघायचं. रिप्रेझेंटेशन ऑफ दिस इज द आर बार. आर बार वी टेक द सम ऑफ पोझिशन वेक्टर ऑफ दिस टू पॉइंट. पोझिशन वेक्टर इज हियर पी बार प्लस क्यू बार डिवाइडेड बाय द 2. ओके, दिस इज द मिड पॉइंट फॉर्म्युला. ओके, टुडेज लेक्चर मध्ये आपण 5 नंबरचा जो थ्योरम बघितलेला आहे इंपॉर्टेंट आहे. Then after, don't note bagitlele ahe. First of all, take a screenshot of midpoint formula. Now, let's see the theorem number 6 is there. Section formula for external division. Now in this theorem, see the statement of theorem is A bracket A bar. Means A bar is the position vector of point A and point B having position vector is B bar. B any two points in this space and R bar R and position vector of point R is R bar with the third point on the line segment dividing the segment AB externally in the ratio M as to N. Then R bar we can represent N bar minus N A bar divided by N minus A. आता R जो point आहे तो segment A B ला काय करतो externally divide करतो. म्हणजे लक्षात ठेवा R हा point A B R म्हणजे B च्या पुढे असू शकतो किंवा possibility असेल R A B. म्हणजे R हा point एकतर या segment च्या पुढे असू शकतो किंवा या सेगमेंटच्या तुम्ही पाठीमागे. म्हणजे देर आर टू पॉसिबिलिटीज. आर हा पॉईंट एक्सटर्नली डिवाइड करण्याच्या सेगमेंट एबीला दोन पॉसिबिलिटीज आहेत. ही एक फर्स्ट पॉसिबिलिटी आहे, ही सेकंड पॉसिबिलिटी आहे. आता यापैकी कोणती तरी एक पॉसिबिलिटी यूज करून आपल्याला हा थेरम काय करायचा आहे, प्रूव्ह करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल कन्स्ट्रक्ट द फिगर. या ठिकाणी पहिल्यांदा हा पॉईंट आपण घेतलेला आहे. ड्रॉ द सेगमेंट एबी. सेगमेंट ए बी आहे. या सेगमेंट ए बीला आर पॉइंट काय करतो एक्सटर्नली डिवाइड करतो. ओके, अँड दिस इज बी कन्सिडर ॲज अ पॉईंट ओ. वी नो दॅट ओ ए बार पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट ए आहे. इट डिनोट ए बार. दिस वेक्टर इज डिनोटेड ॲज बी बार. दिस वेक्टर वी डिनोट आर बार. अँड वी हॅव टू गिव्ह द रेशो. आर हा पॉईंट या सेगमेंट ए बीला एक्सटर्नली ज्या रेशोमध्ये डिवाइड करतोय, दिस रेशो इज गिवन टू अस एम एस टू एन. म्हणजे ए आर हा जो टोटल रेशो लेंथ आहे ही दिलेली आहे. म्हणजे हा रेशो काय आहे, ए आर इज अ प्रपोर्शनल टू काय आहे, एम. आर बी दॅट इज व्ही आर कन्सिडर केला आपण व्ही आर एम. म्हणजेच टोटल ए आर इज प्रपोर्शनल टू एम आहे अँड व्ही आर इज अ प्रपोर्शनल टू काय आहे,
Ni. Now first we write here let R in bracket R bar divides, this point R divides segment AB externally in the ratio M as to N. किंवा फक्त असं लिहिलं तरी चालेल आर डिवाइड सेगमेंट ए बी एक्सटर्नली आर हा पॉइंट जो आहे तो सेगमेंट ए बीला काय करतोय एक्सटर्नली डिवाइड करतोय आणि हा रेशो घेण्याच्या दोन पॉसिबिलिटीज आहेत वी हॅव कन्सिडर वन पॉसिबिलिटी इज हियर ए डॅश बी डॅश आर और अनदर पॉसिबिलिटी इज आर डॅश ए डॅश डी ओके फक्त लक्षात ठेवा डिव्हिजन कोणती असू दे इंटरनल किंवा एक्सटर्नल जे तीन पॉईंट आहेत ए आर आणि बी हे तीन पॉईंट बोर्ड डिव्हिजनमध्ये आलेलेच कसे असतात तुमचे को लिनियर म्हणजेच ए बी आर किंवा आर बी ए घेतला तर हे दोन्ही पॉसिबिलिटीमध्ये हे तिन्ही पॉईंट जे आहेत ते कसे आहेत तर को लिनियर आहे आता यातली एक पॉसिबिलिटी आपण अज्युम करूयात लेट ए डॅश बी डॅश आर ही या ठिकाणी काय केलेली आहे आपण पॉसिबिलिटी घेतलेली आहे अँड वी हॅव टू गिव्ह दी रेशो ए बी हा रेशो आपण कन्सिडर करूया सॉरी ए आर ॲज टू बी आर ए आर आणि बी आर हा जो रेशो आहे हा आपल्याला दिलेला आहे त्यांना ॲज टू एन ए आर ॲज टू बी आर वी टेक एम ॲज टू एन हा जो रेशो आहे तो या ठिकाणी आपण घेतलेला आहे एम ॲज टू एन ओके नाउ वी राईट दिस कंडिशन ॲज ए आर डिवायडेड बाय बी आर इज इक्वल टू वी राईट एम डिवायडेड बाय एन नाउ टेक अ क्रॉस मल्टिप्लिकेशन इज दिअर एम ए आर इज इक्वल टू वी एम बी आर बघा पाठीमागचा जो सेक्शन फॉर्म्युला घेतला होता आपण त्याच्यामध्ये जो रेशो होता तो होता ए आर ॲज टू आर बट सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजनमध्ये हा रेशो आहे ए आर ॲज टू बी आर ओके नाउ युझिंग दिस रेशो वी राईट हिअर ॲज सपोज वी हॅव टू कन्सिडर ए आर बार अँड बी आर बार दिस टू आर दी फॅक्टर their scalar multiplication here we have to give the equal त्याचं जे स्केलर मल्टिप्लिकेशन आहे ते या ठिकाणी काय दिलेलं आहे इक्वल दिलेलं आहे इक्वल दिलेलं आहे म्हणजे दोन व्यक्त तुमचे कसे असणार आहे इक्वल मीन्स वी राईट हिअर ॲज एन ए आर बार अँड एन बी आर बार आर ए दिस टू व्हॅक्टर इक्वल आहेत म्हणजेच having same magnitude and direction have we write here have same magnitude and direction ये जे दोन वेक्टर आहेत या दोन वेक्टरचे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कसे असणार आहे सेम असणार सो वी राईट हियर एम ए आर बार इज इक्वल टू एम बी आर बार बट हे जे रिलेशन आहे ते आपल्याला काय करायचं आहे पोझिशन वेक्टरमध्ये प्रूव्ह करायचं आहे सो वी राईट दिस पोझिशन वेक्टर हिअर एन इन ब्रॅकेट दिस वेक्टर पासिंग थ्रू टू पॉइंट सो वी राईट हिअर दिस वेक्टर इज ॲज आर आर मायनस टर्मिनलचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियलचा पोझिशन वेक्टर आपण याचं नेहमी काय करतो रिप्रेझेंटेशन करतो टेक एम ॲज इट इज हिअर वी राईट आर आर मायनस वी आर नाउ सिम्प्लिफाय दिस टेक मल्टिप्लिकेशन n r bar minus n a bar is equal to m r bar minus m b bar आता या ठिकाणी काय करूयात आपण आपल्याला r bar फाइंड करायचा आहे ही टर्म या ठिकाणी निगेटिव्ह आहे ती जर लेफ्टला ट्रान्सफर केली तर हियर वी राईट m b bar सेकंड टर्म टेक ॲज इट इज मायनस एम ए बार इज इक्वल हा एम आर बार ॲज इट इज ठेवला एम आर बार ॲज इट इज ठेवल्यानंतर दिस इज द पॉझिटिव्ह टर्म
ही तब पॉजिटिव आए लेफ्ट ला राइट ला गया मतलब कैसा थी नेगेटिव सो वी राइट इट टेन आर बार ओके सो दिस टर्म पे कैसे इट इज एम बी बार माइनस एन ए बार इज इक्वल टू टेकिंग कॉमन फैक्टर ऑफ दिस टर्म इज आर बार इन ब्रैकेट वी राइट एम माइनस एन इंटू आर बार इज द कॉमन फैक्टर सो नाउ सिंप्लीफाई दिस वी राइट हियर आर बार वी गेट हियर टेक दिस This difference as it is n a bar minus n a bar divided by m minus n. Actually, section formula for internal division and external division both तुमचे same आहेत. हे आपल्याला prove करायचं होतं म्हणजे असं r point आहे याचा position vector आपण a bar आणि b bar मध्ये म्हणजे totally जो proof आहे तो position vector मध्ये आपल्याला काय करायचं आहे prove करायचा आहे. तो फाइनल रिजल्ट देते हैं आर बार इज इक्वल टू एम बी बार माइनस एन ए बार इज डिवाइडेड बाय एम माइनस एन एक्चुअली बोथ जे प्रूफ आहेत ते तुमचे सिमिलर आहे म्हणजे रिजल्ट फाइनल रिजल्ट फक्त प्लस आणि मायनस साइन चेंज आहे इंटरनल डिव्हिजनचा सेम प्रूफ आहे फक्त इथं तुमचं प्लस साइन प्रूव होत आहे आणि एक्सटर्नल डिव्हिजनमध्ये जर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा असेल तर सेम इंटरनल डिव्हिजन लक्षात ठेवले तरी चालेल फक्त या ठिकाणी मिडल साइन जे आहे तर याच्यामध्ये काय आहे तर मायनस आहे ओके सो टेक अ स्क्रीनशॉट टुडेज लेक्चरमध्ये आपण जे दोन थिअरम बघितलेले आहेत ते बोथही थिअरम इम्पॉर्टंट आहेत हे लक्षात ठेवा ओके थँक्यू